नमस्कार फ्रेंड्स, होमकुकच्या किचनमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. एकदा का भात शिळं झालं की ते एकतर फेकून दिलं जातं किंवा त्याचा जिरराईस केला जातो. तर आज मी तुम्हाला ह्याच भाताचं सगळ्यांचा आवडता पदार्थ म्हणजे शेजवान फ्राईड राईस करून दाखवणार आहे. अगदी सोपी रेसिपी आहे आणि फक्त 3 ते 4 मिनिटांमध्ये आपला हा राईस आहे तो बनून पूर्णपणे रेडी होतो. तर आता आपण इथे वेळ न घालवता हा फ्राईड राईस बनवण्यासाठी घेऊया. हा राईस बनवण्यासाठी सर्वप्रथम मी इथे एक मोठं भांडं गॅसवरती गरम करत ठेवलं होतं. त्यात मी 2 ते 3 चमचे तेल टाकलेलं आहे. हे तेल छान असं गरम झालं की मी त्यात अर्धा पातीचा कांदा आणि अर्धा साधा कांदा असा मिक्स कांदा यात मी वापरलेला आहे. तुम्ही नॉर्मली साधा कांदा वापरला तर देखील चालेल. आता हा कांदा आहे तो आपल्याला तेलावरती हलकासा परतून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला कमीत कमी तेलाचा वापर करायचा आहे. मिनिमम 3 ते 4 मिनिटानंतर आपला हा कांदा पूर्णपणे परतून रेडी झालेला आहे. यात आता आपल्याला बाकीच्या भाज्या शिजून घ्यायच्या आहेत. यात मी आता 2 मोठ्या कापलेल्या शिमला मिरची घातलेली आहे. इथे मी जास्तीत जास्त शिमला मिरचा वापर केलेला आहे कारण की नंतर शिमला मिरची शिजवल्यावरती त्याची क्वांटिटी खूप कमी होते, म्हणून इथे जास्त शिमला मिरचीचा वापर करा. तुम्ही हवं असेल तर यात फरसबी किंवा बारीक कापलेला गाजर देखील घालू शकता. तुम्ही डायरेक्टली ह्या भाज्या बॉईल करून घेतल्यात आणि नंतर त्या भातात घातल्यात तरी देखील चालेल. मिनिमम 3 ते 4 मिनिटं आता ही शिमला मी शिजून घेते. आता 3 ते 4 मिनिटे झालेली आहेत आणि ही शिमला आहे ती आपली पूर्णपणे शिजली गेली आहे. तुम्ही पाहू शकता ही शिमलाची क्वांटिटी आता इथे खूप कमी झालेली आहे. ही शिमला आता माझी छान अशी शिजली गेलेली आहे. यात आता आपण आपलं रात्रीचं शिळं भात घालणार आहोत. मी ते शिळं भात वापरलेलं आहे. तुम्ही जरी ताजं भात वापरलं तरी देखील चालेल, पण जर तुम्ही फ्रेश भात वापरणार असाल तर ते भात घालताना त्यात थोडंसं तेल घाला, ज्याने ते भात आहे ते अतिशय सुटसुटीत होतं. मी ते रात्रीचं भात घेतलं होतं त्यामुळे ते जास्त सुटसुटीत आहे. आता ह्यात मी आपले वेगवेगळे सॉसेस घालणार आहोत. इथे मी सर्वप्रथम शेजवान चटणी घातलेली आहे. तुम्हाला जसं तिखट आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही ते सॉस वापरून घ्या. त्यात आता मी इथे घरगुती शेजवान सॉस वापरलेला आहे. हा शेजवान सॉस मी 1 आठवडा आधी करून ठेवलेला होता, तो शेजवान सॉस मी ह्यात घातलेला आहे. यात आता मी सोया सॉस घातलेला आहे. सोया सॉसचं प्रमाण नेहमी कमी ठेवा कारण की सोया सॉसमध्ये जास्त आंबटपणा असो. आणि थोडंसं मी ते चिली सॉस वापरलेला आहे. यात मी आता शेजवान फ्राईड राईस मसाला घातलेला आहे. आता हे सर्व सॉस ते आपल्याला व्यवस्थित असे या भातामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे जे सॉस अवेलेबल असेल ते तुम्ही ह्यात घालू शकता. तुम्ही ह्यात टोमॅटो सॉस घातलात तरी देखील चालेल किंवा थोडंसं व्हिनेगर देखील तुम्ही ह्यात घातलं तरी देखील चालेल. आता हे सर्व सॉस आहेत ते मी या राईसमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेते. थोडंसं तुम्ही ह्यात कलर घातलं तरी देखील चालेल, ज्याने ह्या भाताला मस्त असा रंग येतो. आता हे सर्व सॉस आहेत ते ह्या भातामध्ये व्यवस्थित असे मिक्स झालेले आहेत. मी ते कलर नाही वापरलेला आहे कारण की मी शेजवान सॉस करताना ह्यात थोडासा कलर घातलेला होता म्हणून. त्यात आता मी भरपूर असा पातीचा कांदा घातलेला आहे. नॉर्मली लहान मुलांना पातीचा कांद्याची भाजी खाण्यासाठी आवडत नाही, म्हणून तुम्ही ह्यात जास्तीत जास्त पातीचा कांदा वापरू शकता. आता हा राईस आहे तो आपला ऑलमोस्ट रेडी झालेला आहे. फक्त आपला हा पातीचा कांदा आहे तो हलका असा शिजून घ्यायचा आहे. मिनिमम 1 ते 2 मिनिटं आपल्याला हा राईस आहे तो शिजून घ्यायचा आहे, जेणेकरून जो भात आहे तो फक्त गरम झाला पाहिजे. वरतून मी आता थोडंसं मीठ घातलेलं आहे. आता हे मीठ आहे ते मी या भातामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेते. अशा प्रकारे हे झटपट असं फ्राईड राईस आता आपलं रेडी झालेलं आहे. जेव्हा जेवणासाठी काही अवेलेबल नसेल तेव्हा तुम्ही हे झटपट असा फ्राईड राईस करू शकता. वरतून मी झाकण देऊन ह्याला 1-2 मिनिटं वाफ देऊन घेणार आहे. आता 2 ते 3 मिनिटे झालेली आहेत. आता हा फ्राईड राईस आहे तो आपला पूर्णपणे रेडी झालेला आहे. मी आता इथे गॅस बंद करून घेतलेली आहे. नॉर्मली लहान मुलांना भाजी खाण्यासाठी आवडत नाही, म्हणून तुम्ही ह्यात वेगवेगळ्या प्रकारची भाजी बॉईल करून घालू शकता. अशा प्रकारे हा झटपट असा फ्राईड राईस आता रेडी झालेला आहे. हा शेजवान फ्राईड राईस तुम्ही शेजवान सॉस, रेड चिली सॉस आणि सोया सॉस बरोबर खाण्यासाठी सर्व करू शकता. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया आहेत त्या मला कमेंटमधून जरूर कळवा आणि माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू.